माझ्या बुकेचं काय? माझी भूक लागली वे तुरा. उपाशी राहतोय वाटत आज. नंदिता हा चान्स आहे, सोडू नगस. अरे मग तसं सांगतो वरडून, त्याशिवाय वैनिसनी बी कोण सोडणार पण नाहीत. वैस काय जर गप बसा. घ्या सासूबाई गिळा. राणा भाऊजी भूक लागल्या काय तुम्हासनी? नाही, जाऊबाईंचं एवढं कौतुक व्हायला लागलंय, त्यांना तुमच्यासाठी द्यायला टाइम कुठे? बघा की लक्षच नाही त्यांचं तुमच्याकडं. पण आम्ही हाय ना ब, चला आम्ही तुम्हासनी जेवाय वाट. चला बर. पण कस आहे गडी माणसानं असं उपाशी राहू नये. चला आम्ही वाढतो तुम्हासनी जेवाय. चला बर. काय रे पोरांनो, तुम्हाला बी जेवायचंय काय? नाही नग, नग नाही, नको नाही, नको नगो. मग घरी जायचं नाही? परीक्षा आहेत ना तुमच्या, अभ्यास बिभ्यास नाही काय? आणि पूजा बी झाली आता, निघा. राणा भाऊजी तिकडं शेतात बी असंच हाल होत असतील तुमचं जेवणाचं. नाही हो, म्हणजे शेतातच चांगलं होतं असं म्हणायचं काय? नाही अहो बरोबरच आहे, तिकडं जाऊबाई तुमची आणि तुम्ही जाऊबाईंची काळजी घेत असशील. जाऊबाई तुमच्या जेवणाकडं बी लक्ष देत असत्या. आता आता कसं झालंय, जाऊबाई हिता आल्या आणि त्या समध्यांच्या झाल्या, तवा तुमच्यासाठी येळच नाही बघा त्यांच्याकडे. तसं काय नाही. अहो नाही कस, घरातली माणसं, बाहेरची माणसं, शाळा, शाळेतली पोरं, समध्यासनी टाइम देता देता तुमच्यासाठी काही त्यांच्याकडे टाइमच उरत नाही बघा. आणि मग तुम्ही हे असं उपाशी राहत असा. त्यात काय झालं, त्यांचं ते काम करतायत चांगलंच आहे की. आणि कसं आहे, घरच्यांबरोबर बाहेरच्यांना बी टाइम द्यायला पाहिजे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण, अभिनंदन. काय गो, हा काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आलीये, त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.